पण मला असं वाटतं की 48 तासांमध्ये पवार साहेबांना जाण्याची वेळ काही त्या ठिकाणी येणार नाही. मी स्वतः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो, मी नाराजी देखील व्यक्त केली, चिंताही व्यक्त केली आणि अपेक्षा व्यक्त केली की त्यातील तात्काळ त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला ऍश्युअर केलं की तात्काळ त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि जे लोक अशा प्रकारच्या घटना करतायत त्यांच्यावर सरकार कारवाई करेल. आणि त्यांनी हे देखील मला ऍश्युअर केलं की या बाबतीत सरकार कोणालाही पाठिंबा देणार नाही. आता त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. पण याचसोबत हा संपूर्ण विषय मी स्वतः देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांच्याही कानावर टाकणार आहे. कारण आपल्याला विकासाकडे जायचं आहे आणि अशा प्रकारे राज्यांमध्ये हे जर वातावरण होऊ लागलं तर हे योग्य नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या संविधानानं कोणालाही कुठल्याही राज्यामध्ये जाण्याचा अधिकार दिलेला आहे, बिझनेस करायचा अधिकार दिलेला आहे, राहण्याचा अधिकार दिला आहे, कोणी थांबवू शकत नाही. त्यामुळे जर एखाद्या राज्यामध्ये याची पायमल्ली होत असेल तर त्या राज्य सरकारने ते रोखण्याचं काम केलं पाहिजे. आणि जर असं लक्षात आलं की राज्य सरकार रोखत नाही आहे तर निश्चित ते केंद्रापर्यंत घेऊन जावं लागेल. त्यामुळे आत्ता तरी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं आहे ते घडत आहे की नाही मी पाहतोय. आणि त्यासोबत त्या संदर्भातलं सगळी माहिती ही देशाचे गृहमंत्री यांच्यापर्यंत मी पोहोचवणार. सर, काही राजकीय पक्ष सुद्धा महाराष्ट्रात अशाच पद्धतीने अशा बसू पाहतात असं तुम्हाला वाटतं का? कारण का अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्याही गाड्या कर्नाटकाच्या गाड्या रोखण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातही वातावरण तणाव. मला असं वाटतं की एखाद्या ऍक्शनला रिॲक्शन येते, पण महाराष्ट्र हे न्यायोचित आणि न्यायपूर्ण अशा प्रकारचं राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणीही असं करू नये असं माझं आव्हान असेल. महाराष्ट्र शेवटी देशामध्ये आपल्या न्यायप्रियतेकरता ओळखलं जातं आणि अन्य राज्यांपेक्षा आमचं वेगळंपणही हे आहे की महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य नेहमीच राहिलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना कोणी करू नये आणि कोणी करत असेल तर त्याला पोलीस रोखतील हे देखील मी या निमित्ताने सांगू इच्छितो. सरकार गंभीर नाहीये कारण काही तारखा जाहीर करण्यात आल्या समन्वय मंत्र्यांच्या, त्यांचे दौरे रद्द झाले, याबाबत सर्व पक्षांशी चर्चा झाली नाही. आधी मुख्यमंत्री सर्वांशी चर्चा करायचे, मात्र यावेळी अंमलबजावणी होत नाहीये आणि त्यामुळे सरकार गंभीर दिसत नाही. मुळातच या सगळ्या गोष्टीची सुरुवात ही मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमुळेच झाली. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना चर्चेला बोलवलं, माननीय पवार साहेबांना बोलवलं होतं, कदाचित तब्येतीच्या कारणाने ते त्याला वेळेस येऊ शकले नसतील, कारण सीमा प्रश्नामध्ये नेहमीच त्यांनी चांगलं लक्ष घातलेलं आहे. आणि विविध पक्षाच्या लोकांना बोलवून आणि सीमा भागातल्या लोकांना बोलवून पुढे काय करायचं याची चर्चा झाली. आणि त्या चर्चेनंतरच मला असं वाटतं की एक प्रकारे त्याचे रिॲक्शन देणं हे कर्नाटकने सुरू केलं. मला असं वाटतं आणि कर्नाटक राज्याला देखील माझं सांगणं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी चालली असताना कुठलेही चिथवणीखोर वक्तव्य करणं किंवा तिथली परिस्थिती बिघडवणं हे योग्य नाहीये, ते कायदेशीरही नाहीये आणि दोन्ही राज्यांच्या हिताचंही नाही. पत्र मला जे आहेत कर्नाटकातून येत आहेत ते म्हणतात की तुमचं ज्या समर्थन मिळालं आम्हाला धीर वाटेल, त्याच्यामध्ये म्हणतात ते म्हणतात की मग मी 48 तासात मी जाणार आहे, त्याची काय सिक्वन्स येत आहे? मला असं वाटतं की शेवटी त्या भागात राहणारे जे आपले लोक आहेत ते नेहमीच आमच्या सगळ्यांच्या संपर्कात असतात, आमच्याशी देखील ते बोलत असतात. त्यांची अपेक्षा आणि सार्थ अशी अपेक्षा असते की आपल्या लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे, तो आपण देतो देखील. पण मला असं वाटतं की 48 तासांमध्ये पवार साहेबांना जाण्याची वेळ काही त्या ठिकाणी येणार नाही.